मॅचचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती सरळ बॅटनं फटका सजवला, अगदी ओव्हर दी अंपायर झेड, लॉंग ऑन क्षेत्राकडे बॉल सजवलेला असलेल्या फटक्यांवर एक सिंगल रन. या वेळेला पल्लू स्कूप, वाह व्हॉट अन एक्झिक्युशन. ओम गर्जेच्या बॅटमधून एक वेगळ्या धाटणीचा फटका. आठवण करून देतोय तिलकरत्ने दिलशानची, आठवण करून देतोय ब्रँडन मॅक्युलमची, आठवण करून देतोय सूर्यकुमार यादवची, आणि आठवण करून देतोय तो मिस्टर 360 अब्राहम. अकू टप्प्याचा बॉल या वेळेला, वा अप्पर कटचा फटका पाहायला मिळतोय ओम गर्जेच्या बॅटमधून. क्लासिकल क्रिकेटचं हे मादक सौंदर्य, बॅकवर्ड पॉइंट डोक्यावरून सीमारेषा पलीकडे सहा धावांसाठी. येतोय आणखीन एक बिग बॅश, काळा चौकी दर्जेदार. या वेळेला स्ट्रेट बॅटेड फटका, सीधी बॅट, नो बकवास, सहा धावा, बिग बॅश, काळा चौकी, षटकार. गरज ना पुन्हा एकदा, बार बार लगातार बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय आणखीन एक षटकार ओम गर्जेच्या बॅट मधून. शेवटच्या बॉलवर ही आक्रमण, लाजवाब बॅटिंग. आदित्य गुरव या वेळेला चिमणी उडाली भूर आणि बॉल चाललाय खूपच खूपच दूर, सहा धावांसाठी बिग बॅश, काळा चौकी, षटकार. जबरदस्त बॅटिंग ओम गर्जे. या वेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न होतोय, बॅकवर्ड पॉइंट कडे मात्र ट्रॅव्हल होणारा चेंडू, फिल्डर तिकडे आहेत, परंतु बॉल निघून जातोय. क्षेत्ररक्षणाला दरार देत सीमारेषा पार फरार, मिळतील धावा चार, आणि येतोय आणखीन एक चौकार ओम गर्जेच्या बॅटमधून. टीमच्या मात्र चौकारासोबत 50 धावा पूर्ण झाल्यात. या वेळेला लोअर फुल टॉस, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार, पार पार पार, चौकार. काय बॅटिंग केली आहे ही. बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांना मी विनंती करेन की या दोन फलंदाजांसाठी जोरदार टाळ्या.